वर्षा गायकवाड यांनी बोलताना माहिती दिलेली आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत चाललेत आणि ते आणखी आढळत चालल्यामुळे चिंता वाढल्याचं त्या म्हणाल्या. मॉनिटरिंग करूनच अकॉर्डिंग टू निर्णय घेत आहोत की जेणेकरून अशा तऱ्हेचं कुठलंही जे आहे वातावरण जे आहे पॅनिक वातावरण होऊ नये. आणि मी सुरुवातीपासून एक गोष्ट सांगितलेली आहे की मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आपल्या मागील एक वर्षा दीड वर्षापासून आपली राहिलेली आहे की भविष्यात ते राहील आणि त्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले जाईल.